पराभूत नाही विजयी उमेदवार पण होते म्हणजे बरोबर आहे. पण त्या बैठकीमध्ये ईव्हीएमच्या संदर्भात प्रत्येकाने रोष व्यक्त केला, कारण की अनेक मतदारसंघातले एकूण झालेलं मतदान आणि संपूर्ण बेरीज झालेली मतदानाची आकडेवारी काही जणांनी कारण असं कट दाखवलं की नाशिकमधल्या काही जणांमुळे एक अडतीस पुढे काय वाढवले ते वाढवले, एक पाच पुढे काय वाढवले ते वाढवले, म्हणजे एक पॅटर्न फिक्स केला त्या पॅटर्ननुसार मतदान झाले. आणि जे बालेकिल्ले समजले जातात त्या बालेकिल्ल्यातच मतदानात फेरफार झाले. आणि मी हे आज बोलत नाही आहे, साहेबांसमोर सुद्धा सांगितलं की मी 2014 नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला EVM विरुद्ध लढावं लागेल. मी जिंकलो आहे तरी मी सांगतोय की EVM हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल. जसं पुतीनने हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीनने आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार. परंतु तुम्ही तर मार्जिन माझं मार्जिन बिर्जिन काय अर्थ नसतो, माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही. बघा मी भारतातल्या 2 धड्या जिवंत असताना बघितले, मी तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितला, पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी मोठा जनभावना तयार केली, त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वातंत्र्य केला पाहिजे, कारण का आपण स्वातंत्र्यच नाही आपण गुलाम आहोत. आणि त्यांनी ती निवडणुकी त्यांनी ते पुढे नेलं. 1975-77 जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं. नंतर 1989 विश्वनाथ प्रताप सिंग याच्यात किती खरं होतं किती खोटं होतं बाजूला ठेवलं, एक जनआंदोलन पेटवलं ते बोफोर्सच्या तोफांवरती आणि लोक हल्ली. ह्या देशातल्या लोकांना प्रकरण व्यवस्थित समजून सांगावं लागतं. आता पूर्वीची काही लोक राहिलेली नाहीत, लोकांना त्याग संघर्ष या गोष्टी फार कराव्याशा वाटत नाही. मला देशामध्ये एकमेव माणूस वाटतो आहे जो त्याग आणि संघर्षातच जन्माला आला आहे, त्या शरद पवार. आणि मी उघडपणाने दाखवतो करून दाखवलं, साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल, आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पाहिजे ती किंमत मोजू, पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका. विरोधी पक्षच अस्तित्वात नाही, विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा हा जो काही प्लॅन दिसतोय, म्हणजे 2,40,000 चंद्रपूरची सीट निवडून येते 4 महिन्यापूर्वी आणि आता 2,40,000 कवर करून अजून 1,00,000 मागे जाते, एवढं असं काय घडलं. नांदेडची लोकसभा येते, विधानसभा सगळा खायचा जातो. जसं मी सुरुवातीला सांगितलं पॅटर्न आहे, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पॅटर्न दिलं आहे की एवढी मतं ठीक आहे, लोकशाही आहे. पण हे काय बोलतो, मला बोलण्याचा अधिकार याच्यासाठी आहे. मी पहिल्याच दिवसापासून सांगतोय की EVMचा विरोध करा, बॅलेटवर या. मी माझी निवडणूक हरवलो म्हणून बोलत नाही आहे आणि हे मी आज बोलत नाही आहे, मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं लिहून ठेवलेलं आहे, माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी लिहिलेलं आहे. या देशाला देशाची लोकशाही ही संकटात आहे आणि आजचा संविधान दिन आहे. ज्या संविधानातलं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बावलं झालं आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं का तर लोकशाही जगली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांचा आपण की आपल्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये EVMची लढाई चालू होती. तर सुप्रीम कोर्ट असं म्हणालं 4 दिवस वाया जातात त्या देशाची लोकशाही किती तर हा देश चुकेल, हा संविधान वाचेल, हा किंवा सुप्रीम कोर्टचे जस्टिस बसतील. अमेरिकेमधलं एक मला निवडणूक आठवते, जो 7 दिवस निवडणूक याची मोजणी चालू होती,
दोन दिवस वाया गेले तर काय मोठं झालं? निवडणुकीची प्रक्रिया चुकीची असणं याच्यापेक्षा दोन दिवस वाया गेले तर चालतील ना आपल्याला? सर, आता मुख्यमंत्री त्यांच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार त्याच्यामध्ये सगळ्यात तेज निर्माण झाला. आतापर्यंत आज 26 तारीख आहे, आज ऑफिशियली खरं तर कार्यकाळ संपलेला आहे मागच्या सरकार म्हणजे मागच्या संपूर्ण विधानसभेचा. आता दुसरी विधानसभा अस्तित्वात येण्याकरता मुख्यमंत्री अजून देखील ते निवडत नाही. त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्याच्याशी आम्हाला काय करायचं मुख्यमंत्री पासून येतं नको त्याच्याने आमच्या आयुष्यात काय परिणाम झाले. परंतु त्यांच्या याच्यामध्ये चढाओढ होते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस होणार की अजित दादा होणार. मला बायको करायची आहे, मी बघायला जाऊ का? काय संबंध माझा तुमची बायको तुम्ही शोधा. शिंदेने आज आपण रिझाईन दिली आहे, तुम्ही पण देणार आहे त्यांना. कार्यकाल खतम हो गया, 26 तारीख आहे, आता कार्यकाल खतम हो गया. मी जाता हूँ, देखते आता हूँ चेहरा किसका अच्छा है, वो आपको आके बता दूँ. हम पहुँचा पाए लेकिन ईवीएम ने रोक ईवीएम बहुत गुस्सा है उम्मीदवार. और ये गुस्सा उम्मीदवार नहीं है, महाराष्ट्र की जनता बहुत व्यथित है कि ये क्या हो गया. देखो हम मान सकते हैं कि चलो हमें 30 सीट मिली, 20 सीट मिली, कांग्रेस को 40 सीट मिली, शिवसेना को 30 सीट मिली, शरद पवार को 10 सीट. इधर ही हमको शक आ गया कि ये तो शरद पवार के अंतिम उनके भगवान उनकी और लंबी कर दे लेकिन जो अंतिम दिन है, अंतिम बरस है, उसमें उनको अपमानित करके उनको पूरा करके महाराष्ट्र के सामने पेश किया गया है. शरद पवारांना अतिशय आत्मक्लेश सहन करावा लागेल, ते ह्युमिलेट होतील आणि त्यांच्या विरोधकांना एक प्रचंड असा विकृत आनंद मिळेल अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. शरद पवार फक्त 10 सीटच जिंकू शकतात, हे जे सत्य मान्यच होत नाही महाराष्ट्रात आणि म्हणून महाराष्ट्रातनं आवाज निघतो. मी तर जिंकलो 97,000 मला काही फरक पडत नाही. 97,000 जिंकलो असताना पण मी म्हणतो की आमच्या इथे हे लपडं आहे का, माझ्या विरोधातला उमेदवार होता त्यांनी मिठाई आणून ठेवली होती, त्यांनी फटाके आणून ठेवले होते, त्यांनी ढोल तसे आणून ठेवले होते, सगळी तयारी करून ठेवली होती आणि प्रत्येकाच्या तोंडात एकच होतं आम्ही 13,000 जिंकणार, आम्ही 13,000 जिंकणार, आम्ही 13,000 जिंकणार. झालं ते झालं, पण एवढा कॉन्फिडन्स येतो कुठनं? म्हणजे माझ्यासारख्या माणसाला 6व्या फेरीपर्यंत दुखदुख दुखदुख होत होतं, ते जरा म्हणजे काय कळायलाच मार्ग नाही. म्हणजे मी एक असा किस्सा ऐकला आहे की टीव्हीवर सांगू नये, पण एका उमेदवाराने एका सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला फोन केला की मला 5-1 कोटी लागतील. तर त्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं, अरे 5 कोटी ठेव घरात, तुझं काम झालेलं.